नमस्कार, आज आपण दिवाळी विशेष फराळामध्ये तोंडात टाकताच विरघळणारी आतून रसरशीत अशी खस्ता बालुशाही पाहणार आहोत. ती अचूक प्रमाणासहित, इथे मी दह्याचा अजिबात वापर केलेला नाही, तरी तुम्ही पाहू शकता बालुशाही आतून किती खुसखुशीत बनलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी सुरुवातीला इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे. वजनी प्रमाणात पाहिलं तर हा 250 ग्रॅम मैदा आहे. हा मैदा आता आपण चाळून घेऊयात. मैदा आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे. मैद्यामध्ये जाळी अळी असू शकते. हे पहा, सर्व मैदा मी चाळून घेतलेला आहे. यामध्ये आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर गोडाचा पदार्थ अजून चविष्ट लागतो. हे पहा, चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे. 1/2 चमचा इथे बेकिंग पावडर आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि 1/4 कप तूप टाकून आपल्याला छान एक जीव करून घ्यायचं आहे. इथे तूप आपल्याला गरम करून नाही टाकायचं आणि छान एक जीव करून घ्यायचं आहे. कपाऐवजी तुम्ही इथे कोणत्याही वाटीनं माप सेट करून घेऊ शकता. हे पहा, तूप आणि मैदा आपल्याला छान असं हलकंसं एकजीव करून घ्यायचं आहे. जास्त असा जोर नाही द्यायचा. हे पहा, या पद्धतीने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे पहा, इथे मला फक्त 1/4 कप पाणी लागलेलं आहे. पूर्ण पीठ मळून घेण्यासाठी हलक्या हातानं छान असं घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला. जास्त असं लूज पीठ नाही मळायचं. हे पहा, या पद्धतीने तुम्हाला दावते. अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून आता 15 ते 20 मिनटं पीठ छान भिजून घ्यायचं आहे. आणि आता पाकासाठी 2 कप साखर घेतलेली आहे. त्यामध्ये 1.5 कप आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. साखरेच्या वर थोडंसं असं पाणी आलं पाहिजे. हे पहा, या पद्धतीने बारीक गॅसवर साखर छान आपल्याला वितळवून घ्यायची आहे. साखर छान वितळली की गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे. हे पहा, आता वरून आपल्याला 1/2 चमचा वेलची पूड टाकून घ्यायची आहे. आवडत असल्यास टाकू शकता, नाही टाकली तरी चालेल. वरून 4 ते 5 थेंब लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होतं, बालुशाही आपण पाकात टाकल्यानंतर वरून अशी साखर दिसत नाही आपल्या. आणि थोडासा ऑरेंज फूड कलर टाकून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाण्यामध्ये केसर भिजून तेही तुम्ही टाकू शकता. त्यामुळे कलर खूप छान येतो बालुशाहीला. आणि छान असा एकतारी पाक करून घ्यायचा आहे. जाड एकतारी नाही करायचा, थोडासा मीडियम एकतारी आपल्याला पाक करून घ्यायचा या पद्धतीने. हे पहा, पाक आपला तयार झालेला आहे. आणि आता आपण बालुशाही करून घेऊयात. 15 ते 20 मिनटं झालेले आहेत. पीठ आपलं छान भिजलेलं आहे. तुम्ही पाहू शकता पीठातून किती भुसभुशीत तयार झालेलं आहे. हे पहा, आणि आता आपण याचे गोळे करून घेऊयात. इथे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये बालुशाही बनवू शकता, लहान मोठ्या आकारामध्ये. इथे मी मीडियम आकारामध्ये छान असे गोळे करून घेतलेले आहेत. सुरुवातीला सर्व गोळे करून घ्यायचे आणि नंतर अलगत हाताने आपल्याला छान असा पेढा करून घ्यायचा आहे. हातावर आपल्याला व्यवस्थित जास्त जोर नाही द्यायचा आणि अंगठ्याच्या पाठीमागच्या सहाय्याने वर दाबून असं दोन्ही बाजूनी आपल्याला बालुशाही करून घ्यायची आहे. दोन्ही बाजूनी छान असा आकार येतो. हे पहा, या पद्धतीने तुम्हाला दावते. अशा प्रकारे आपल्याला सर्व बालुशाही करून घ्यायची आहे. आणि सर्व बालुशाही करून घेतलेली आहे. तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल आपलं हलकंसं गरम झालेलं आहे. गॅस इथे आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. बारीक गॅसवरच आपल्याला सर्व बालुशाही तेलामध्ये टाकून घ्यायची आहे. टाकल्यानंतर बालुशाही अशी तळाला गेली पाहिजे. हे पहा, या पद्धतीने. आणि सर्व बालुशाही या पद्धतीने आपण तेलामध्ये टाकून घेऊयात. बारीक गॅसवरच आपल्याला सर्व बालुशाही सुरुवातीला तेलामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि सर्व बालुशाही टाकल्यानंतर आपोआप तळून वर आली पाहिजे. हे पहा, या पद्धतीने सर्व बालुशाही अशी वर आल्यानंतरच गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे. आणि उलट पालट करून आपल्याला दोन्ही बाजूंनी छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत बालुशाही तळून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता बालुशाही आपली किती टंब फुगलेली आहे. आणि लेअर्सही तुम्ही पाहू शकता, वरूनच दिसत आहेत लेअर्स. पूर्ण बालुशाही तळण्यासाठी इथे मला 15 मिनटं लागलेली आहेत. इथे वेळ कमी जास्त लागू शकतो. आणि हे पहा, छान अशी बालुशाही आपण तळून घेतलेली आहे. आणि आता आपण बालुशाही काढून घेऊयात. एका मोठ्या झऱ्यामध्ये काढून घेत आहे, त्यामुळे तेल छान असं खाली नितळतं. हे पहा, या पद्धतीने आता सर्व बालुशाही आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. आणि थोडीशी हलकीशी नरम झाल्यानंतरच आपल्याला बालुशाही पाकामध्ये टाकून घ्यायची आहे. हे पहा, सर्व बालुशाही मी छान तळून घेतलेली आहे. आणि थोडीशी नरम झाल्यानंतर पाकामध्ये टाकून घेऊयात. हे पहा, या पद्धतीने दोन्ही बाजूंनी 1/2 मिनिट आपल्याला बालुशाही पाकामध्ये ठेवून द्यायची आहे. जास्त वेळ नाही ठेवायची. आणि हे पहा, दोन्ही बाजूंनी आपल्याला छान अशी उलट पालट करून बालुशाही पाकामधून काढून घ्यायची आहे.
आणि तुम्ही पाहू शकता बालुशाहीला कलर किती छान आलेला आहे। याच पद्धतीने सर्व बालुशाही मी पाकामध्ये टाकून काढून घेतलेली आहे। इथे जर तुम्हाला अर्धा किलो मैदा किंवा एक किलो मैद्यापासून बालुशाही बनवायची असेल तर ते प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। आणि हे पा थोडीशी थंड झाल्यानंतर बालुशाही आपण अशी काढून घेऊयात, अजिबात हाताला वगैरे चिटकत नाही। आणि वरून थोडीशी मी पिस्त्याचे काप ठेवून दिलेले आहेत, त्यामुळे बालुशाही दिसायला खूप छान दिसते। आणि बालुशाही पूर्ण अशी आतून खस्ता बनलेली आहे, अगदी आपण बेकरीमधून आणतो सेम तशी आतून रसरशीत बनलेली आहे। या दिवाळी फराळामध्ये ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हो, आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।